नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी काही विशिष्ट कालावधीने ग्रह आपले स्थान बदलतात त्याला ज्योतिषीय भाषेमध्ये गोचर म्हणतात तर मंडळी देवगुरू बृहस्पती आपली स्वराशी मीन सोडून मेष राशीत बावीस मार्च दोन हजार तेवीस या दिवशी गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर राशीत प्रवेश करणार आहेत तर मंडळी बारा वर्षांनी या पाच राशींच्या आयुष्यात गजलक्ष्मी राजयोग होणार आहे यामुळे अपार धनसंपत्ती या पाच राशींना मिळणार आहे या पाच राशींच्या आयुष्यात गजलक्ष्मी राजयोग जुळून येतोय यामुळे तुमचं भाग्य पुरेपूर बदलण्याचे योग आहेत यामुळे धनाची इच्छा असणाऱ्यांना धनाची प्राप्ती होईल ज्यांना नोकरी करायची आहे त्यांना नोकरी मिळेल व नोकरी ज्यांनी करत आहेत त्यांची त्या नोकरीमध्ये पदोन्नती होईल पतीपत्नीत प्रेम वाढेल ज्यांना लग्न करायचे आहे त्यांचे लग्न जुळून येतील या पाच राशींना अपार धनप्राप्तीचे योग आहेत तर मंडळी गजलक्ष्मी राजयोग म्हणजे काय तर ग्रहांचा राजा सूर्य व देवांचे गुरु बृहस्पती यांची युती एकाच भावात होत असेल तर त्या युतीला गजलक्ष्मी राजयोग असे म्हणतात गजलक्ष्मी राजयोग ज्यांच्या कुंडलीत शुभ भावात बनत असेल तर त्याला अपार धनसंपत्तीची प्राप्ती होते व जे काम तुम्ही कराल त्यात यशही मिळते हा काळ तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करण्याचा काळ म्हणण्यास हरकत नाही गजलक्ष्मी राजयोग ज्या राशीत बनत आहे त्या राशी जाणून घेण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळे मी टाकलेले नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील पहिली रास आहे मेष गुरु व सूर्याची युती मेष राशीमध्ये बनत असल्यामुळे प्रथम स्थानात बनत आहे तर या राशीच्या लोकांना येणारे वर्ष खूप लाभाचे ठरणार आहे मानसन्मान उत्साह व ऊर्जा वाढविणारे हे वर्ष असेल या काळात वेतनवाढीचे योग आहेत तसेच प्रमोशनचे सुद्धा योग आहेत दुसरी रास आहे मिथून मिथून राशीच्या अकराव्या भावामध्ये ही युती बनत आहे कुंडलीमध्ये अकरावे स्थान हे जीवनातील लाभ आपण इथूनच पाहत असतो मिथून राशीच्या मंडळींना ही युती लाभ लाब देणारी आहे नोकरी असो व व्यवसाय या काळात तुम्हाला लाभच होणार आहे आहे थोडक्यात हा काळ तुमच्यासाठी असणार नवनवीन योजना बनवा यश तुम्हाला नक्कीच मिळेल प्रवासाचे योग आहेत जोडीदाराचे सुख व समाधानी संसार सुखाचा चालणार आहे पगारवाढीचे सुद्धा योग आहेत किंवा नोकरीत बदलीचा विचार करत असाल तर नोकरीत बदली लाभाची ठरणार आहे तिसरी रास आहे मकर या राशीच्या चतुर्थ स्थानात ही युती बनत आहे चतुर्थ स्थानातून आपण माता सुख वाहन सुख व भौतिक सुखाचा विचार करतो भौतिक सुख म्हणजे काय गाडी बंगला आयुषरामाच्या वस्तू उपभोगणे म्हणजे भौतिक सुख होय हा गजलक्ष्मी राजयोग तुमच्यासाठी खूप शुभदायी मानला जातो राजयोगामुळे या सर्वाची प्राप्ती आपणास होणार आहे चतुर्थ स्थान आईचे सुख दर्शवते यामुळे आईचं सुख व सपोर्ट सुद्धा आपणास मिळणार आहे आईपासून लाभही तुम्हाला होणार आहे चौथी रास आहे सिंह सिंह राशीच्या नवव्या स्थानात ही युती बनत असल्यामुळे ही युती सिंह राशींच्या लोकांसाठी भाग्यच बदलणारी ठरू शकते कारण नव्य स्थान हे भाग्य दर्शवते यामुळे या, या युतीच्या प्रभावाने सिंह राशीच्या भाग्यात वाढ होणार आहे परदेशात जाण्याचे योग आहेत किंवा परदेशात स्थिर व्हायचे असेल ते सुद्धा तुमच्यासाठी लाभाचे आहे गजलक्ष्मी राजयोगामुळे आई वडिलांकडून धनाचे लाभसुद्धा होऊ शकतात पण आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे तर मंडळी गजलक्ष्मी राजयोग ज्या राशीत बनत आहे त्यातील शेवटची रास म्हणजे मीन मीन राशीच्या द्वितीय भावात सूर्य व गुरु युती बनवत आहेत द्वितीय स्थानातून आपण धनासंबंधी विचार करतो या युतीमुळे मीन राशीला धनलाभाचे योग आहेत तर मंडळी द्वितीय भाव येथूनच आपण वाणी म्हणजे आपले बोलणे येथूनच पाहतो जर तुम्ही मुखामध्ये साखर व डोक्यावर बर्फ ठेवून कामं केलात तर अपार धनसंपत्तीचे योग तुमच्याबरोबर जुळून येणार आहेत तर मीन राशीच्या मंडळींना एक सल्ला आहे की तुमच्या बोलण्यात गोडवा असू द्या तुमची अशक्य कामे शक्य होतील नोकरी व व्यवसायामध्ये सुद्धा तुम्हाला धनलाभाचे योग आहेत तर मंडळी गजलक्ष्मी राजयोग या पाच राशीमध्ये बनत आहे तर या पाच राशींना खूप धनलाभाचे योग आहेत जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा जेणेकरून मी टाकलेले असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद